राज्यातल्या पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसात सुरू होण्याचे संकेत आहेत। कोरोना टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते। कोरोना रुग्ण आलेख घसरल्यानं सर्व शाळा सुरू करण्याबाबत राज्यभरातून दबाव वाढू लागलाय। ग्रामीण भागातील 5वी ते 12वी आणि शहरी भागातील 8वी ते 12वीचे वर्ग आधीच सुरू झालेत। आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरती आहे। बिल्कुल, या संदर्भामध्ये ऑलरेडी आमची फाईल मुवमेंटमध्ये आहे। आरोग्य विभागाचा ओपिनियन आलेला आहे, माननीय मुख्य सचिवांचा सुद्धा त्या संदर्भामध्ये झालेलं आहे बोलणं, आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही या संदर्भामध्ये सांगत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं लवकरात लवकर शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील। एकदा ती तारीख निर्णय झाला की आम्ही तुम्हाला ती तारीखची अवगत करून देऊ। बुलडाण्यात खामगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। विशाल अंबलकर असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे। तो खामगाव आगारात मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे। तो गेल्या 8 वर्षांपासून सेवा बजावतोय। काल त्यानं राहत्या घरी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आमचे एक सहकर्मचारी जे आहेत खामगाव आगारामध्ये यांत्रिक म्हणून, त्यांनी आज विष प्राशन केलं। त्यांच्या वडिलांनी जेव्हा सांगितलं की बा 4-5 दिवसापासून या विवंचनेच होता की जो संप चालू आहे या संपाचा आपल्याला फलस्फूर्ती काय होईल, माझी नोकरी राहील का जाईल अशी भीती त्याला सतावत होती असं त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं। ज्या कारणासाठी हे टोकाचं पाऊल उचललं हे काही बरोबर नाही। शासनाकडे ज्या आमच्या मागण्या आहेत, जी आमची मागणी आहे, ही मागणी शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो।